आपल्याला माहितच आहे की 15 जून 2021 दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास दांडगाव शहरामध्ये मुसळधार पावसाने झोडपले होते। त्यामध्ये आमच्या मातोश्री नगरच्या समोरील अमालवाडा या वस्तीत आपले मोल मजुरी करून रोजंदारीवर पोट भरणारे झोपडपट्टी व तिथले रहिवासी लोक आहेत। त्यांच्या घरात गुडघे पुटतील एवढं इथपर्यंत पाणी होतं। या पावसाच्या पाण्यामध्ये त्यांचं जीवनावश्यक वस्तू म्हणजे किराणा असतील, कपडे असतील किंवा आपला रोज भाग कमवून आल्यानंतर जे जमापुंजी करत असतात त्याची थोडीफार सेव्हिंग जी होती ती त्याच्यामध्ये त्यांचे ओली होऊन त्याचं नुकसान झालेलं आहे। कारण असं आहे की जे संपूर्ण देशामध्ये जे रस्त्याचे विकासाचे कामं सुरू आहे त्या अनुषंगाने या मातोश्री नगराला लागून रस्ता केलेला आहे। सरकारी कामात अडथळा आणणं हा आमचा हेतू मुळीच नाही, हे विकासाच्या कामाला आमचं प्राधान्य आहे। पण हे काम ज्या कंपनीने घेतलेलं आहे त्या कंपनीच्या कामं अपूर्ततेमुळे म्हणजे रस्त्याच्या बाजूला दोन्ही साईडला गटारी बांधकामं होणार आहेत असं काम सुरू असताना या ठिकाणी सांगितलं गेलं होतं। त्याचप्रमाणे पिंपरीला किंवा टाकरखेड्याला ज्याप्रमाणे रुग्णाच्या बाजूला त्यांनी गटारी उभारलेल्या त्याचप्रमाणे इथे जर उभारल्या असत्या तर आज ही परिस्थिती अमालवाड्यांच्या गरीब लोकांवर आणि त्यांच्या घरामधून ते पाणी निघालं नसतं। साहेबांना दिल्यानंतर माननीय तहसीलदार साहेबांनी या ठिकाणी भेट देऊन त्यांचे झालेले नुकसानीचे पंचनामे केलेले आहेत। शासनाला काय मदत हवी किंवा काय शासनाने काय केलं पाहिजे? माझी शासनाला एक अशी विनंती आहे की आपण पंचनामेनुसार जे नुकसान झालं असेल त्याची भरपाई त्यांना लवकरात लवकर देण्यात यावी आणि हे जे हा रोड गेलेला आहे याच्या ठिकाणी सूचना फलक इथे एकही नाही आहे आणि जो हा अपघाती वळणाचा रस्ता आहे या ठिकाणी जे रेडियमचे स्पीड ब्रेकर असतात ते करावे ही माझी नम्र विनंती आहे। कारण की ह्या ठिकाणी जवळपास आतापर्यंत 7 ते 8 असे अपघात झालेले आहेत। त्यामध्ये BNCचे श्रीमान ठाकूर साहेब हे सुद्धा सुटलेले नाहीत, त्यांचासुद्धा या ठिकाणी अपघात झालेला होता। आणि आता 8 ते 10 दिवसापूर्वी आमच्या धंडा तालुक्याचे कर्तव्यदक्ष असे तहसीलदार यांच्या गाडीवर सुद्धा ट्रक म्हणजे गाडीच्या समोर ट्रकवाला येऊन गेलेला होता। तरी त्यांनी या संदर्भामध्ये BNC ऑफिसला पत्र दिलेलं आहे। तर माझी श्रीमान ठाकूर साहेब यांनाही नम्र विनंती की आपण ह्या रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनीला एक पत्र देऊन या ठिकाणी लवकरात लवकर स्पीड ब्रेकर रेडियमवाले आणि सूचना फलक हे लावावे ही आपल्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो। आणि उद्या नंतर या ठिकाणी जी पाणी जलमय परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळेस शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख आणि सहसंपर्क प्रमुख माननीय गुलाबराजू वाघ साहेब यांनी त्यांची तब्येत खराब असतानासुद्धा मला फोनद्वारे विचारपूस करून त्यांना काही मदत लागत असेल तर मला सांग असेही सांगण्याला त्यांनी मला सांगितले। त्याचप्रमाणे दंडगाव नगरपालिकेचे सन्माननीय नगराध्यक्ष माननीय नीरज भाऊ चौधरी आणि शिवसेनेचे गटनेते पप्पू भावे यांनी या ठिकाणी यांचे 40-50 लोकांचे 60 लोकांचे जे पण होतं ते रात्रीची जेवणाची व्यवस्था त्यांनी केली होती। आणि मला त्यांनी सांगितलं आहे की आपले